एका कार मध्ये इतके पैसे सापडले की ते मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला, यावर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना। पण हे असं खरंच घडलं आहे। राजस्थान मध्ये एक कार पोलिसांनी जप्त केली, ज्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत। कार मध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या। राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली। या कार मध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत। राष्ट्रीय महामार्ग 8 वरून ही कार गुजरातकडे जात असताना पोलिसांना ही कारवाई केली। यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून पोलीस सध्या दोघांची चौकशी करत आहेत। डुंगरपूर जिल्ह्यातील बिछवाडा पोलिसांनी कार रोखली, त्यानंतर झाडाझडती घेतली असता त्यात मोठी रक्कम आढळून आली। त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात येणार होते, अशी माहिती आता समोर येत आहे। पोलीस उपअधीक्षक मनोज सावरिया म्हणाले की पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशीही केली जात आहे। प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण हवालाशी संबंधित असल्याचं दिसून येतोय। पोलीस सध्या तपास करत असून आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय, अशी माहिती सावरिया यांनी दिली। कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले। कार मध्ये मोठ्या प्रमाणात नोटा होत्या आणि या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या आहेत। सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरूच होतं। ज्या कार मधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती त्या गाडीचा क्रमांक DL8CAX 3573 असा आहे। या कार मध्ये तब्बल 4.5 कोटी रुपये जप्त करण्यात आली आहे। यामुळे या पोलिसांच्या कारवाईवर समाजातून भरभरून कौतुक होत आहे।